सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी खासदार संजय राऊतांना दिलाय. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर राऊतांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जाते आहे. यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील संजय राऊतांचे कान टोचलेत. कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो, मात्र बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मापून बोललं पाहिजे असं रोहित पवार म्हणाले आहेत. की समजा एखाद्याच्या राहत्या घरी ज्या ठिकाणी तुमचं कुटुंब राहतं तिथं राजकीय हेतूतून एखादी जेव्हा कारवाई होते तेव्हा माणूस हा कधीतरी भावनिक त्या ठिकाणी होत असतो आणि एखादा माणूस खूपच जास्त भावनिक झाला तर कधीकधी शब्द हे वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी निघू शकतात. मला असं वाटतं की त्या मागच्या भावना आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेल. शब्द हे सगळ्यांनीच मोजून त्या ठिकाणी वापरले गेले पाहिजेत.